बसा नाव नाही सांगतं थोडक्यात परिचय करून द्या. सर मी जिथे पोलीस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जातं तशा नाशिक जिल्ह्यातून नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील धनजेच्या गावात आलो आहे. तर माझं सर बी एस शिक्षण हे 2019 मध्ये पूर्ण झालेलं आहे आणि माझा परीक्षेचा विषय होता 19. बर, आता तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? सर आमचं 4 जण कुटुंब आहे, त्यामध्ये माझे आई वडील भाऊ म्हणजे माझी बहीण आणि मी असं 4 जणांचं आमचं कुटुंब आहे. आता मी तुमच्या आई आणि बाप यांचा विचार जर केला आणि तुमचं शिक्षण इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था, तर आईला तुम्ही कोणती इकॉनॉमी म्हणाल आणि वडिलांना कोणती इकॉनॉमी म्हणाल? सर जे आईकडे जे असतं ते घर जे सांभाळायचं असतं म्हणजे घरामध्ये किराणा वगैरे झालं ते काम असतं. तर मग साधा प्रश्न तुम्हाला, तुम्ही इकॉनॉमीचे स्टुडंट आहात, जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील आई आणि वडील यांचा विचार केला तर आईला तुम्ही कोणती इकॉनॉमी म्हणाल आणि वडिलांना कोणती इकॉनॉमी म्हणाल? म्हणजे इकॉनॉमीचे प्रकार कोणते? बरोबर, त्याचं उत्तर असं आहे की आईला जर वडिलांनी 3000 रुपये महिन्याला दिले तर ती काय करते, दूध घेते, चटणी घेते, मिरची, सगळ्या प्रकारचे वस्तू घेते आणि 400-500 रुपये ती सेविंग करते. हे झालं तिचं मायक्रो इकॉनॉमी. आणि वडील हे त्याला मुलगा असतो, मुलगी असते, मुलीचं लग्न करायचं आहे तर मग ते 5000 रुपये सेविंग करतात. मग LIC असेल, म्युच्युअल फंड असतील, इन्शुरन्स असेल, याच्यात ते इन्व्हेस्ट करतात. दूरदृष्टी त्यांचा असतो म्हणून त्याला काय म्हणायचं, मॅक्रो इकॉनॉमी. कळलं? असं सांगता येईल. आता आपण आदिवासी समाज जन्माला आलेला आहात तर महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे, तसेच नाशिक, जळगाव हे जे जिल्हे आहेत. तसेच आपण पूर्वेकडे जर बघितलं तर नंदुरबार सर सॉरी सर गडचिरोली, चंद्रपूर इकडे पण आदिवासी समाज बघायला मिळतात. प्रश्न काय, किती जिल्हे आहेत? एकच जिल्हा आहे आदिवासीचा जिल्हा सरकारी दप्तरामध्ये. हो, पण आदिवासी बांधव इतर जिल्ह्यांनाही राहतात सर, त्याची माहिती देऊ मला तुमच्या परवानगीने देऊ का? असं तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. ठीक आहे, आदिवासी प्रकल्प विभाग किती आहेत? म्हणजे आदिवासी प्रकल्प ऑफिस असतात ना आपले, एकूण महाराष्ट्रात किती येते? सर एकूण नाही सांगते ना, पण मला आदिवासी विकास मुख्यालय माहिती आहे. ते कुठं, नाशिकला आहे? हो सर, नाशिकला. कोण आहे आदिवासी कमिशनर? केंद्रीय आदिवासी मंत्री सांगा. महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री ठीक आहे. आदिवासी कमिशन असं सेंट्रल ट्राईब कमिशन आहे, त्याची निर्मिती केव्हा झाली? तुम्हाला वाटतं का 1800 मिसयूज होतो सध्या? 1800 माहिती नाही सर? 1800 तर त्याच्यामध्ये आता जर जी नवीन दुरुस्ती बघितली तर गुन्हा नोंदवताना DYSP हे गुन्ह्याचंही करतात की गुन्हा नोंदवायचं की नाही. तर आता जी नवीन दुरुस्ती आहे तर त्यात असं म्हणलं आहे की DYSP तर त्याविषयी हे करेलच, पण गुन्हा नोंदवताना अजून एक IPS ऑफिसर आहे त्याची सुद्धा परवानगी घेतली पाहिजे. तर इथे मला असं वाटतं की सर हे म्हणजे असं नको करायला पाहिजे, कारण DYSP दर्जाचा अधिकारी जर तपास करतोय तर पुण्यामध्ये तपास करण्या म्हणजे दुसऱ्या ऑफिसरची परवानगी घेण्याची गरज पडायला नको. आता धनगरांना आरक्षणाविषयी चालू आहे तर धनगरांना STC आरक्षण दिलं पाहिजे का? सर जर ते जर खरंच आदिवासी समाजामध्ये मोडत असतील तर त्यांना नक्कीच मिळायला पाहिजे आरक्षण. बर, काय व्हायचं ते सांगतो. सर पोलीस प्रशासन हा एक चांगला करिअर पॉईंट आहे,
आणि माझा छंद आहे सर की हेर कथा वाचणं, मला हेर कथा वाचायला आवडतात. तर हेर कथा वाचल्यामुळे मला पोलीस व्हावंसं वाटतं किंवा हेर कथा वाचण्यामुळे मी पोलीस जेव्हा होईन तर त्या पदाला मी न्याय देऊ शकतो सर असं मला वाटतं. शेरलॉक होम्सच्या कथा वाचले? हो सर, मी शेरलॉक होम्सच्या कथा वाचली. शेरलॉक होम्स हे पात्र कोणी लिहिले? सर सर ऑर्थर कॉनन डॉयल हे जे स्वीडिश लेखक आहेत त्यांनी हे कल्पनचित्र लिहिलेलं आहे. आणि यांचे मित्र कोण होते शेरलॉक होम्सचे? शेरलॉक होम्सचे मित्र डॉक्टर वॉटसन हे होते. त्यांनीच त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे की शेरलॉक होम्सने काय काय तरतुदले करामती केलेल्या होत्या. मराठीतलं कोणते मासिक पोलिसांसाठी? दक्षता आहे मासिक. संपादक कोण आहे? सर राज्याचे महासंचालक आहे, त्याचे संचालक असतात. ब्रीदवाक्य काय म्हटलं पोलिसांचं? सर पोलिसांचं ब्रीदवाक्य सदरक्षण आहे, खंडग्रहण आहे, हे आहे. काय अर्थ त्याचा? सर त्याचा अर्थ असा आहे की सज्जनांचे रक्षण केले पाहिजे आणि दुर्जनांचा संहार केला पाहिजे. व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे काय? थोडी समज नाही सर. व्हाईट कॉलर क्राईम म्हणजे काय? चला एक सिच्युएशन देतो शेवटचा प्रश्न. चार व्हाईट कॉलर क्रिमिनल्स आहे, गुन्हेगार आहे, म्हणजे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांनी आर्थिक थोडासा व्यवहार गैरव्यवहार केलेला आहे. ते आपल्या इंटरोगेशनसाठी आलेले आहेत, त्या समोर बसलेले आहेत. तर त्यांना तुम्हाला उठवायचं आहे, तुमच्या सिनियर अधिकारी म्हणजे एसपीने सांगितले की यांना उठवायचं. मग तुमच्याकडे त्यांनी काठ्या दिल्या, खाजून असलेली काजकुरी वगैरे तो प्रकार असतो तो दिले, तिसरं साप दिलेत, चौथं पाणी दिले. तर तुम्ही त्यांना कोणतं पदार्थ वापरणार? म्हणजे पाणी त्यांच्या अंगावर फेकणार का, साप अंगावर सोडणार का, काजकुरी त्याच्या खाजवायला त्यांच्या अंगावर देणार का, काठीने मारून त्यांना उठवणार? तिथे उठतच नाही आहे आणि उच्च शिक्षित आहेत, हायर एज्युकेटेड आहे. सर जर ते उच्च शिक्षक आहेत तर नक्कीच ते मी जे त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न. ते झालं, ते संपले. आता माझी चार वस्तू तुमच्या तरी तुम्ही कसं होतो विचार केला? नाही उठले असे किती पाणी सोडतो? सर जर ते उच्च शिक्षित असेल तर मी एकच करेल. आणि उच्च शिक्षणामुळे त्यांना ठीक आहे, त्यांनी गैरव्यवहार केला असेल, आर्थिक गैरव्यवहार त्यांचा असेल, पण त्यांच्याकडं थोडंसं कुठंतरी राष्ट्रप्रेम असेल अशी माझी भावना होईल. मी फक्त राष्ट्रगीत लावेल आणि राष्ट्रगीत लावल्यावर ते उठतील. ठीक आहे, अशा पद्धतीने सिच्युएशन क्रिएट केली जातात. तर ते आपल्याला सांगता यायला पाहिजे. अजून तुला 19 संधी आहे, पुढच्या सेशनला मी तुला अजून घेईल हे सगळं फीडबॅक पाहिजे. एकंदरीत आदिवासीवर मी सांगितलं तसं आपण तयारी करून घ्यायची, काही अडचण येणार नाही. थोडंसं तुमचं शुअर ग्राउंड चांगलं ठेवा ना, तुम्हाला दोघांना तुमच्या लाईफ पार्टनरसोबत तिथे यायचं माझ्या सर करायला आणि